Hello everyone, let's move to the next part of this topic. Out of seven diseases from this topic number six, we already covered the five diseases. Okay, number one, we covered tuberculosis, number second, hepatitis, number third, rheumatoid arthritis, number four, diabetes, and number five, peptic ulcer. Okay. These are the some diagrams I uploaded in this particular session. Okay, let's move on to the next disease, that is epilepsy. Okay, epilepsy is nothing but the sudden or spontaneous resolution from the body, okay, or the uncontrollable movement in the brain is nothing but the epilepsy. Okay, मराठी मध्ये आपण त्याला फेफरी येणे किंवा फीट येणे असं म्हणतो, म्हणजे अचानक काही रिएक्शन्स चालू होतात, अचानक काही ऍक्शन्स बॉडी मध्ये स्टार्ट होतात, स्पेशली ब्रेन डेव्हलप ते ऍक्शन असतात. ओके, इटियोलॉजी बघा, इपिलेप्सी इज अ क्रॉनिक फंक्शनल डिसऑर्डर ऑफ द नर्वस सिस्टम. It is usually associated with the loss of consciousness by recurrent generalized transient seizures having onset and spontaneous resolution. This kind of novel is called epilepsy is a chronic means longer period of time. Here, राहणार हा डिसीज आहे. फंक्शनल डिसऑर्डर म्हणजे मेंदूवरती जास्त प्रमाणात जर ताण आलं, फंक्शनल डिसऑर्डर ऑफ द नर्वस सिस्टम असं म्हणलं त्यांनी, मेंदूवरती जास्तीत जास्त ताण आलं तर हा डिसऑर्डर होऊ शकतो. ओके, इट इज युजुअली असोसिएटेड विथ द लॉस ऑफ कॉन्शियसनेस. कॉन्शियसनेस म्हणजे काय? अवेअरनेस, शुद्धी वर असताना हा पर्टिक्युलर डिसीज उघडतो. ओके, रिकरंट म्हणजे काय? हॅविंग इट ऑकर्स ऑफन. ओके, रिकरंट मीन्स इट ऑकर्स ऑफन और रिपीटेटिव ऍक्शन्स. ओके, जनरलाइज ट्रांजियंट सीजर्स मीन्स वॉट? ऍबनॉर्मल इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटी. ओके, इन द ब्रेन. ओके, abnormal electrical activities. Okay, having onset and spontaneous resolution. Okay, म्हणजे अचानक बॉडी मध्ये मुवमेंट चालू होतात. ओके, तो शुद्धीवर राहत नाही आणि ते पर्टिक्युलर मुवमेंट जो की आहे तो रिकरंट आहे, म्हणजे परत परत होत राहतो. ओके, फेफरी येणं असं म्हणतो, म्हणजे पूर्ण बॉडी मध्ये हालचाल चालू होते, ब्रेन अप टू लेग्स पर्यंत. ओके, बॉडी मध्ये हालचाल कंटिन्यू असल्यामुळे तो पेशंटला कळत नाही की आपल्यासोबत काय होते ते, आणि त्यामुळे तो डिसीज रिपीट रिपीट होऊ शकतो. ओके, नेक्स्ट आहे एपिडेमियोलॉजी. द ऑकरन्स ऑफ डिसऑर्डर इज हायेस्ट इन द फर्स्ट 10 इयर्स ऑफ लाईफ अँड मिनिमायझेस देअर आफ्टर टिल द एज ऑफ 50. ओके, म्हणजे सुरुवात हा डिसीज म्हणजे फीट येणार किंवा फेफरी येणार असं जो म्हणतो आपण प्रकार, ते पहिल्यांदा 10 वर्षातच होऊ शकतं. ओके, आणि 50 वर्षापर्यंत तो डिसीज राहू शकतो बॉडीमध्ये. Okay, the reason for death with epilepsy includes accidents, tumors, cerebrovascular disorders or suicide. Okay, ह्या इटियोलॉजी या एपिलेप्सी वरती त्याच डेथ होण्याचं कारण काय दिले त्यांनी बघा. एक तर त्याचा ऍक्सिडेंट होतो, कारण हा एपिलेप्सीचे जे जर्की मुवमेंट्स जे असतात, ओके, ते कधी होऊ शकतं. ओके, ऍक्सिडेंट न तो एखाद्या वेळेस त्याचा डेथ होऊ शकतो, किंवा ट्युमर्स गाठी होऊन किंवा सेरेब्रो वॅस्क्युलर डिसीजेस, किंवा शेवटी तो सुसाईड करून मिळू शकतो, कारण त्याला कळत नाही काय चाललंय आपल्या बॉडीमध्ये. पॅथोफिजिओलॉजी बद्दल बघा, सीजर्स मे ऑकर्स ड्यू टू प्रायमरी और अक्वायर्ड ऍबनॉर्मॅलिटीज ऑफ सीएनएस फंक्शन्स, मेटाबॉलिक डिस्टर्बन्सेस अँड नंबर ऑफ सिस्टेमिक डिसऑर्डर सीजर्स रिझल्ट ड्यू टू अन इम्बॅलन्स ऑफ एक्साइटेटरी अँड इनहिबिटरी इन्फ्लुएन्सेस विथ द ब्रेन. ओके, ओके, देर आर टू टाइप्स ऑफ इपिलेप्सीज. ओके, नंबर वन इज अ जनरलाइज्ड सीजर्स अँड नंबर सेकंड इज अ पार्शियल सीजर्स और पार्शियल इपिलेप्सी और जनरलाइज्ड इपिलेप्सी. ओके, त्यामध्ये बघा, नंबर वन आहे त्यामध्ये जनरलाइज मध्ये ग्रँड मल इपिलेप्सी. ओके, त्याचं काय होतं बघा, इन दिस टाइप देर इज अ सडन लॉस ऑफ कॉन्शियसनेस. ओके, म्हणजे शुद्ध हरपून जातो त्याला. कॉन्शियसनेस म्हणजे काय? शुद्धी, अवेअरनेस. ओके,
आपल्याला आपलं भान हरपून जातं, शुद्धी हरपून जातो आपण. ओके, फॉलिंग ऑफ इंडिव्हिज्युअल. ओके, तो त्याच ठिकाणी जमिनीवर पडतो लगेच. ओके, टोनिक देन क्लोनिक जर्क ऑफ मसल्स. ओके, टोनिक म्हणजे काय? स्टिफनिंग. ओके, टोनिक म्हणजे काय? स्टिफ म्हणजे कडक होऊन बसणे मसल्स. ओके, अँड क्लोनिक असा शब्द आलाय त्याला, म्हणजे झटका आल्यासारखं. ओके, टोनिक या शब्दाचा अर्थ काय? स्टिफनिंग. ओके, कडक होऊन बसणे मसल्स, आणि क्लोनिक म्हणजे काय? झटका आल्यासारखं वाटणे. ओके, मसल्स. ओके, द अनकॉन्शियसनेस स्टेट्स लास्ट फॉर अबाउट 30 मिनिट्स, म्हणजे 30 मिनिटापर्यंत तो शुद्धीवर येत नाही. ओके, आफ्टर अवेकनिंग द पेशंट कांट रिकलेक्ट द इव्हेंट्स ऑफ द प्रोसिडिंग. ओके, 30 मिनिट झाल्यानंतर, ओके, 30 मिनिट झाल्यानंतर तो उठतो आणि त्याला म्हणजे आतापर्यंत त्याच्यासोबत काय काय झालेलं आहे हे त्याला आठवत नाही किंवा काहीच कळत नाही. ओके, कळत. नेक्स्ट आहे पेटिटमल एपिलेप्सी. इन दिस द अनकॉन्शियस स्टेट रिमेन्स फॉर फ्यू सेकंड्स ओनली. ओके, जर्क ऑफ आर्म्स विद ब्लिंकिंग आय लीड मे बी ऑब्झर्व. ओके, याच्यामध्ये बघा, इथं 30 मिनिट्स पर्यंत त्याचं शुद्धी हरपून जातं. ओके, आणि इकडे बघा, काही सेकंड मध्ये तो रिकवर होतो. ओके, जर्क म्हणजे काय? सडन मुवमेंट. ओके, आयलिड सुद्धा तो ब्लिंक करतो. द पेशंट कांट शो फेशियल मुवमेंट. ओके, त्याच्या चेहऱ्यावरती कुठल्याच भावना काय दाखवत नाही तो. ओके, असे काही जनरलाइज सीझर मध्ये त्यांनी क्लासिफाय केले. पार्शियल सीझर मध्ये सिंपल पार्शियल सीझर आणि कॉम्प्लेक्स पार्शियल सीझर असं दोन टाईप दिलेले आहेत. ओके, पॅथोफिजिओलॉजी मध्ये तुम्ही हे तीन लाईन्स आणि हे जनरलाइज सीझर कव्हर केलं तरी चालेल. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट आहे ट्रीटमेंटचा. ओके, याच्यावरती ट्रीटमेंट काय बघा, जर तुम्ही इपिलेप्सी पाहिलात, हेल्दी ब्रेन, फक्त इकडे बघा, इकडे जे लाईन्स दिसत आहेत तुम्हाला हे व्हॉलंटरली मुवमेंट होताना दिसत आहेत. जनरलाइज सीझर मध्ये बघा, अचानक ब्रेन वरती ताण आल्यामुळे हे जे सगळे जे सिंगल लाईन जे होते काय झालं, ते मिसकॅल्क्युलेट झालेलं. ओके, म्हणजे खूप प्रचंड ताण येणे या ब्रेनवरती. ओके, स्पेशली या पार्टवरती खूप ताण आल्यामुळे काय होतं, हे सगळे इलेक्ट्रिकल जे सिग्नल सारखे दिसत आहेत, म्हणजे आपले जे मुवमेंट्स आहेत बॉडीमध्ये ते सडन चालू होतात. ओके, कळतं. ट्रीटमेंट बघा, लॉंग टर्म थेरपी इज फॉर ऍटलीस्ट 3 इयर्स, समटाइम्स लाईफ टाइम. ओके, 3 वर्षापर्यंत किंवा कधी कधी जन्मभर याचं ट्रीटमेंट चालू असतं. ट्रीटमेंट इनिशिएटेड विथ कार्बामाझेपाइन 100 to 200 मिलीग्राम BID ट्वाइस इन अ डे. ओके, क्लोनाझेपाम इनिशियली 1 मिलीग्राम ऍट नाईट अँड फॉस्फेनिंटॉइन. ओके, 15 मिलीग्राम पर kg बाय इंट्राव्हेनस रूट. ओके, अँड सोडियम वाल्पोरेट. ओके, occasionally used drugs for epilepsy is the phenobarbital and clobazam. okay, these are the some treatments for the epilepsy. okay, परत सांगतो, healthy brain बघा कसं function करतं. okay, आणि generalized epilepsy मध्ये बघा हे करंट सिग्नल कसे पास होतात आणि आपल्याला एक अटॅक येते, एक प्रेशर येते ब्रेन वरती, म्हणून तो पर्टिक्युलर बॉडी जो असतो तो कुठल्याही गोष्टीला रिस्पॉन्स करत नाही. ओके, कळतं. नेक्स्ट अँड लास्ट डिसीज फॉर दिस पर्टिक्युलर टॉपिक, दॅट इज कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस, CVD. ओके, वी ऑलरेडी कवर्ड दिस डिसीज फॉर इन फर्स्ट इयर सिलेबस. ओके, जस्ट आपण बघूया वन बाय वन. दिस कंडिशन रिझल्ट्स फ्रॉम द फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट मसल्स टू स्क्वीज आउट द ब्लड अँड पेरिफेरल रेझिस्टन्स प्रोड्यूस बाय द आर्टेरीज. ओके, आर्टेरीज वरती जेव्हा त्राण येतो, ओके, कार्डिओस्क्युलर डिसीजेस शक्यतो आपले आर्टेरीज अँड वेन्स ऑक्सिजनेटेड ब्लड जर बॉडीमध्ये व्यवस्थित हार्टला सप्लाय झालं नाही तेव्हा हार्ट मसल्स वरती ताण येतो, हार्ट मसल वरती, आणि ते ताण आल्यामुळे स्क्वीज आउट होत नाही ब्लड, म्हणजे सर्क्युलेट होत नाही, म्हणून हार्ट डिसीजेस चान्सेस वाढतात. अपार्ट फ्रॉम दिस द डायट फॅक्टर अलॉंग विथ स्मोकिंग अँड लिकर मे कंट्रीब्यूट. ओके, डायट फॅक्टर त्याच्यामध्ये काही हॅबिट्स असतील स्मोकिंग अँड लिकरचे, तर ते सुद्धा या हे रोग होण्यामागे कारणीभूत असू शकतात. ओके, क्लासिफिकेशन ऑफ कार्डिओस्क्युलर डिसीज बघूया. इथे 4 क्लासिफिकेशन दिलंय, त्याच्यामध्ये काही सब क्लासिफिकेशन दिले, ॲट्रियल सेप्टल डिफेक्ट, ओके, व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट VSD अँड स्टेनोसिस. ओके, ॲक्वायर्ड रोमॅटिक हार्ट फेवर हायपरटेन्शन. ओके, इशेमिक मध्ये
कोरोनरी हार्ट डिसीज, एंजिना पेक्टोरिस, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन, वॅस्क्युलर मध्ये थ्रम्बोसिस, एम्बोलिझम, आर्टेरियोस्क्लेरोसिस आणि एथेरोस्क्लेरोसिस. मी वन बाय वन मीनिंग सांगतो, लक्षात ठेवा. हे क्लासिफिकेशन ऑफ कार्डिओवॅस्क्युलर डिसीज आहे, कंजनायटल, एक्वायर्ड, इशेमिक अँड वॅस्क्युलर. ओके, हे काही त्याचे सब पार्ट्स आहेत. ओके, कंजनायटल बघू आपण. इट इज द मोस्ट कॉमन कॉज ऑफ हार्ट डिसीज इन द चिल्ड्रन. ओके, स्पेशली लहान मुलांमध्ये हार्ट डिसीज होतो कंजनायटल. दिस डिसीज कवर्स द ब्रॉड स्पेक्ट्रम ऑफ माल फॉर्मेशन रेंजिंग फ्रॉम स्मॉल लेजन्स टू सिव्हिअर एबनॉर्मॅलिटीज दॅट मे कॉज द डेथ इन एन अडल्ट एज. ओके, स्पेशली लहान मुलांमध्ये हार्ट डिसीज होतो. सुरुवातीला हार्ट डिसीज कमी प्रमाणात असलं तरी नंतर तो एबनॉर्मॅलिटीज जातो आणि त्याचा रिझल्ट अडल्ट एज मध्ये त्या पर्टिक्युलर पेशंटचा डेथ होतो. ओके, एक्वायर्ड हार्ट डिसीज आर कॉज बाय व्हरायटी ऑफ फॅक्टर्स लाईक डायबिटीज, ओबेसिटी, लॅक ऑफ एक्सरसाइज अँड स्मोकिंग. ओके, याच्यामध्ये मेन फरक आहे कंजनायटल स्पेशली लहान चिल्ड्रन मध्ये होतो आणि जर तो वाढत गेला तर अडल्ट एज मध्ये त्याचा डेथ होतो. ओके, एक्वायर्ड हार्ट डिसीज मध्ये बघा, शक्यतो हे अडल्ट एज मध्ये होणारे काही सवयी आहेत आपल्याला. ओके, शुगरमुळे डायबिटीज, त्याच्यामुळे लठ्ठपणा वाढतो आणि या गोष्टीमुळे आपण एक्सरसाइज करत नाही, स्मोकिंग सुद्धा वाढतो एक्वायर्ड हार्ट डिसीज मध्ये. ओके, रुमॅटिक हार्ट डिसीज बघा, फर्स्टली इट अफेक्ट्स द थ्रोट. ओके, देन स्प्रेड्स इन द जॉइंट्स अँड फायनली अफेक्ट्स द हार्ट. ओके, हे त्याचा सिक्वेन्स लक्षात ठेवा, पहिला थ्रोटला अटॅक करतो तो जॉईंट्स मध्ये आणि जॉईंट पेन स्टार्ट होतात आणि हार्ट वरती त्याचा इफेक्ट होतो. नेक्स्ट पार्ट आहे हायपर टेन्शन. ओके, इटिओलॉजी बघा, त्याचं इटिओलॉजी बघू आपण हायपर टेन्शनचं. ओके, कॉज ऑफ डिसीज ऑर कॉज ऑफ रिझन ओके फॉर दिस हायपर टेन्शन. हायपर टेन्शन इज वन ऑफ द कॉमन डिसऑर्डर ऑफ हार्ट डिसीज. ओके, हायपर टेन्शन नावाचं आहे बघा, हायपर टेन्शन. ओके, म्हणजे त्याचं ब्लड प्रेशर जर वाढलं ओके या रेंजमध्ये नसेल. इट इज मेजर्ड बाय सिस्टोलिक अँड डायस्टोलिक ब्लड प्रेशर, दॅट इज 120/80 मर्क्युरी. ओके, मिलीमीटर इन मर्क्युरी इन अ रेंज. अ पर्सन हुज रीडिंग्स आर कन्सिस्टंटली अबोव 140 ऑर 90 मिलीमीटर मर्क्युरी मे बी सेड टू हॅव हायपर टेन्शन. ओके, द डायस्टोलिक बीपी इज नोन एज अ सायलेंट किलर. ओके, अचानक हायपर टेन्शन आलं आणि स्ट्रोक आला आपण असं म्हणतो आणि डेथ झाला पेशंटचा, असंही ऐकलं असाल तुम्ही. पॅथोफिजिओलॉजी बघायचं, हायपर टेन्शन मे कॉज डॅमेज टू व्हेरियस ऑर्गन्स लाईक किडनी, आय, हार्ट अँड ब्रेन. हायपर टेन्शन मे लीड टू रिनल फेल्युअर. ओके, हायपर टेन्शन कशाला डॅमेज करतो बघा, स्पेशली किडनी ऑर्गनला, आय, हार्ट अँड ब्रेन. ओके, कधी कधी हायपर टेन्शनचा डेथचा रिझन, हायपर टेन्शनचे जे पेशंट असतात त्याचा डेथचा रिझन हा किडनी फेल झाल्यामुळं त्याचा डेथ झाला असं आपण म्हणू शकतो, किंवा ब्रेन फेल झाल्यामुळं त्याचा डेथ झाला असंही म्हणू शकतो. हायपर टेन्शन झाल्यानंतर हायपर टेन्शन विल लीड टू रिनल फेल्युअर, इथं दिलंय त्याने. रिनल फेल्युअर म्हणजे काय, किडनी फेल्युअर. हाय वर्किंग ऑफ हार्ट इट मे इन्क्रीजेस द हायपर टेन्शन. ओके, हाय वर्किंग असेल. हायपर टेन्शन लीड्स टू डॅमेज टू ब्रेन ॲज सेरेब्रल एडिमा, थ्रम्बोसिस अँड सेरेब्रल हेमोरेज. हे काही मिनिंग आलेले आहेत ते आपण बघूया. सेरेब्रल एडेमा मीन्स व्हॉट, स्वेलिंग ऑफ द ब्रेन. ओके, सेरेब्रल एडेमा, एडेमा म्हणजे काय, स्वेलिंग. ओके, स्वेलिंग ऑफ द ब्रेन. सेरेब्रा मीन्स व्हॉट, ब्रेन. थ्रम्बोसिस मीन्स व्हॉट, क्लॉटिंग ऑफ ब्लड इन अ पार्ट ऑफ सर्क्युलेटरी सिस्टम इज नथिंग बट द थ्रम्बोसिस, क्लॉटिंग होणे, ब्लड क्लॉट होणे, गोठून राहणे. अँड सेरेब्रल हिमोरेज मीन्स व्हॉट, हेवी ब्लीडिंग ऑफ ब्रेन सेल्स. ओके, हेवी ब्लीडिंग ऑफ ब्रेन सेल्स, स्पेशली दॅट ब्लीडिंग किल्स द ब्रेन सेल्स. ओके, त्या ब्लीडिंग झाल्यामुळे काय होतं, ब्रेन सेल्स हे डेथ होतात. ओके, साइन अँड सिम्पटम्स बघा, हेड विथ टिनिटस. ओके, टिनिटस या शब्दाचा अर्थ आहे रिंगिंग साऊंड इन द इयर्स. ओके, असं आवाज येत राहतो आपल्या कानामध्ये, हेड विथ टिनिटस म्हणजे आपल्याला हायपर टेन्शन झालंय हे कसं ओळखायचं, तर हे रिंगिंग साऊंड इन द टिनिटस. आपण नंतर बघूया राहिलेलं पार्ट.